नमस्कार आज आपल्याला खूप सुंदर आणि खूप मस्त असा थीम केक बनवायचा आहे तर या केकवरती आपल्याला पकड पाना स्क्रू ड्रायवर आणि एक सेफ्टी कॅपसुद्धा बनवून ठेवायचे तर या केकला कोणता थीम केक म्हणायचं हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर बघा इथे मी केक छान अगोदर बेक करून त्याचं लेअरिंग करून केक छान सेट करून घेतला होता आणि आता त्याचं मी छान आयसिंगसुद्धा करून घेतलेला आहे स्क्वेअर शेपमध्ये आपल्याला हा केक तयार करायचा आहे तर सगळ्यात अगोदर आपण बॉर्डरला एक रिबिन लावून घेऊया तर रेड कलरची रिबीन मी इथे घेतलेली आहे तर जेवढी लागेल तेवढी आपल्याला कट करून अशा पद्धतीने बॉर्डरला रिबीन लावून घ्यायची आणि केक आपल्याला पुन्हा एकदा फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा आहे सेट होण्यासाठी तर आता मी इथे एका प्लेटमध्ये चार वेगवेगळ्या कलरचे फॉन्डंट घेतलेला आहे तर व्हाईट कलरच्या फॉन्डंटमध्येच मी इथे थोडासा ब्लॅक जेल कलर टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलंय आणि ग्रे कलरचं फॉंडंट मी इथे तयार केलेलं आहे तर आता हे फॉन्डंट आपल्याला अशा पद्धतीने थोडंसं लाटून घ्यायचं आहे आणि याचे आपल्याला दोन गोल किंवा दोन सर्कल तयार करायचे तर त्यासाठी मी नोजल घेतलेला आहे एक मोठं आणि एक छोटं अशा पद्धतीने आपल्याला दोन नोजल घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने दोन सर्कल आपल्याला इथे तयार करायचेत त्याचबरोबर आपल्याला एक स्ट्रीपसुद्धा तयार करायची याच फॉंडंटची तर सगळ्यात अगोदर आपण पाना बनवतोय तर आपला केक अर्धा किलोचा आहे अर्धा किलोच्या केकवरती जेवढं आपल्याला छोटं मोठं पाहिजे त्यानुसार आपण हे कट करून घेऊया तर बघा एका टोकाला एक सर्कल आणि दुसऱ्या टोकाला दुसरं सर्कल अशा पद्धतीने आपल्याला हा जो पाना आहे तो तयार करायचा आहे आणि आता चाकू किंवा कटरच्या मदतीने आपल्याला याला अशा पद्धतीने सर्कलच्या मधोमध मद कट द्यायचा आहे तुम्ही बघू शकता छान असा हा पाना तयार झालेला आहे आता याला आपण बाजूला ठेवूया आणि आता हातोडी आपण इथे तयार करायला घेऊया तर त्यासाठी पुन्हा एकदा ग्रे कलरचं फॉन्डंट मी इथे घेतलेला आहे तर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला याचा रोल तयार करायचा आहे एका बाजूला छोटा आणि एका बाजूला थोडासा मोठा असा हा आपल्याला रोल तयार करायचा आहे आणि जो छोटा पार्ट आहे तिथे आपल्याला थोडासा स्क्वेअर शेप द्यायचा आहे अशा पद्धतीने त्यानंतर आता आपल्याला याचं हँडल तयार करायचं आहे त्यासाठी मी इथे येलो कलरचं फॉन्डंट घेतलेला आहे त्याचासुद्धा आपल्याला अशा पद्धतीने एक छोटा रोल तयार करायचा आहे आणि आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं कट करून आपण हे दोन्ही चिकटवून घेणार आहोत तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हे चिकटवून घ्यायचे आहेत तर पुन्हा एकदा आपण थोडंसं पाणी लावून हे दोन्ही चिकटवून घेऊयात तर खूप जास्त पाणी लावायचं नाही थोडंसं पाणी लावून आपल्याला हे चिकटवून घ्यायचं आहे आणि इथे आपला मस्त असा हा हातोडा किंवा हातोडी तयार झालेली आहे त्यानंतर आपण आता स्क्रूड्रायवर तयार करूया तर त्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला अशा पद्धतीने एक येलो कलरच्या फोंडणचा मोठा रोल तयार करायचा आहे आणि ग्रे कलरच्या फोंडंटचा अशा पद्धतीने छोटा रोल तयार करून हे दोन्ही आपल्याला आता चिकटवायचे तर बघा आपल्याला जेवढं लागेल तेवढं आपण हे कट करून घेऊया आणि आता हे जे स्क्रूड्रायवरचं हँडल आहे त्यावरती आपण थोडीशी डिझाईन तयार करूया तर बघा चाकू ठेवून आपल्याला याला फक्त दोन ते तीन, तीन वेळा अशा पद्धतीने फिरवून घ्यायचं आहे दोन ते तीन यावरती आपल्याला लाईन तयार करायच्यात आता हे ऑप्शनल आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतीही डिझाईन इथे करू शकता किंवा नाही केली तरीसुद्धा चालेल पाणी लावून आपण हे दोन्ही चिकटवून घेऊया आणि याच्या टोकाला आपल्याला थोडंसं प्रेस करायचं आहे किंवा अशा पद्धतीने आपल्याला याला चिमटा काढायचा आहे तर तुम्ही ते बघू शकता मस्त असं आपलं हे ड्रायव्हर तयार झालेलं आहे आणि आता मी इथे रेड कलरचं फॉन्डंट घेतलेलं आहे ते आपल्याला अशा पद्धतीने रोल करून कट करून घ्यायचं आहे आता आपल्याला इथे पक्कड तयार करायची आहे तर बघा फॉन्डंट जर मऊ झाला असेल किंवा हाताला चिकटत असेल तर अशा पद्धतीने आपल्याला इथे थोडंसं कॉर्नफ्लॉवर याला लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे पकडचं जे हँडल असतं ते हँडल आपल्याला इथे तयार करायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला याला शेप द्यायचा आहे त्यानंतर पक्कडचा जो कट करायचा पार्ट असतो तो आपल्याला आता तयार करायचा आहे तर त्यासाठी मी इथे ब्लॅक कलरचं फॉन्डंट घेतलेलं आहे आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं आपण हे कट करून घेऊया आणि आता आपल्याला याला दोन्ही बाजूने अशा पद्धतीने ट्रँगल शेपमध्ये कट करायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला याला ट्रँगल शेपमध्ये कट करायचं आहे पण मला हे थोडंसं मोठं वाटत होतं त्यामुळे पुन्हा एकदा मी हे थोडंसं कट केलेलं आहे आणि आता आपण याला दुसऱ्या बाजूनेसुद्धा ट्रँगल शेपमध्ये कट करूया आणि आता तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी ही पकड इथे तयार झालेली आहे दोन्ही पार्ट आपण छानपैकी चिटकवून देऊया आणि यावरती थोडंसं स्क्रू म्हणून ग्रे कलरचं फॉन्डंट मी इथे चिटकवलेलं आहे आणि पकड आता मी इथे साईडला ठेवलेली आहे आता आपल्याला कॅप बनवायचे सेफ्टी कॅप इथे आपल्याला बनवायचे त्यासाठी केकचा जो डोम शेप असतो त्याचा मी बॉल तयार केला आणि ग्रे कलरच्या फॉन्डंटने आपल्याला हा जो बॉल आहे तो कवर करायचा आहे आणि जे साईडचं फॉन्डंट आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने मी इथे ही कॅप तयार केलेली आहे त्यानंतर याच्याच बाजूचं जे फॉन्डंट आहे आपण कट केलेलं ते आपल्याला अशा पद्धतीने इथे चिटकवायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला याला चिटकवायचं आहे आणि कट करून आपल्याला याला छान असा कॅपचा आकार द्यायचा आहे तर मी इथे छान असं याला चिकटवून घेतलं आणि कटसुद्धा करून घेतलं यावरती महाजनको नाव टाकून घेतलं महाजनकोचा <Nomes> लोगोसुद्धा यावरती मी टाकलेला आहे तर आता एक एक करून सगळ्या वस्तू आपण केकवरती ठेवूया केक छान असा मस्त थंड झाला आहे छान सेट झाला आहे तर बघा अशा पद्धतीने सगळ्या वस्तू मी केकवरती ठेवलेल्या आहेत सेफ्टी कॅपसुद्धा केकवरती ठेवलेली आहे तर आजचा हा थीम केक, केक तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आता आपण केकला आउटलाईन तयार करूया त्यासाठी मी पायपिंग बॅगला छोटं स्टार नोजल लावून घेतलेलं आहे आउटलाईन नाही केली तरीसुद्धा खूप छान दिसतो केक पण केक ऑर्डरचा आहे त्यामुळे मी इथे आउटलाईन तयार केलेली आहे तर बघा मस्त आणि खूप सुंदर असा हा थीम केक तयार झाला आहे तर तुम्ही याला कोणता थीम केक म्हणाल हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच केकच्या नवीन सुंदर सोप्या डेकोरेशनसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा थँक्यू